2 मिनिटात मरड कशी धरायची ते सांगणार आहोत. हिमायतला गळ 7-0 आहे आणि आपण खेकडा दोरी बांधून घेणार आहोत. खेकडा समुद्रला फिट दोरी बांधून घ्यायची आणि माझ्याकडे फ्रॉग जंप पण आहे, पण मी त्याचा उपयोग नाही केला कारण दुपार होती त्यामुळे फ्रॉग जंपचा उपयोग होत नाही. आणि खेकड्याला पण दोरी कंबरला बांधून घ्यायची फिट. खेकड्याला दोरी बांधून घेतल्यानंतर त्याला गळ लावायचा आणि गळ मरला म्हणलं तर मोठा वापरायचा, कायम 6-7-0 वापरायचा आणि दोरी 80 नंबरच्या आसपास वापरायची. आम्ही दोरी बांधून घेतोय. दोरी बांधून झाली आहे. बाग गळ कसा लावतोय मी, दोरीच्या मधून ओढून घ्यायचा गळ, जाऊन निघाला नाही पाहिजे लगेच. हा आपला गळ लावून तयार झाला आहे. आता तुम्हाला दाखवतो मरड कशी धर आहे. समोर एक पिलेजी मरड होती खूप मोठी, 3-4 किलोच्या आसपास होती. आणि कधी पण मरळ धरताना आपण लपून टाकायचं असते, समोरासमोर मरळ्या दिसलं नाही पाहिजे कधी. तुम्हाला दिसलं बघा, समोर पिली होती मरळीची, खूप मोठी मरळ होती. तुम्हाला दिसते ना बघा पिली. हा दोरी टाकली मी, दोरी टाकून पिल्यामुळे दोरी टाकून 2 मिनटं ठाई दोरी. तुम्हाला पिली दिसते नि, पिली आहे तिथं. आणि 2 मिनटं ठेवलं की मरड घेऊन पळाली की एक थोडं 1-2-3 वाव लांब जाऊ द्यायची आणि परत न घाव मारायचा. हा मरळी पळवली, घाव मारला पण मीच झाला, खेकडा तिथून पूर्ण गेला नव्हता, माझ्याकडून मीच झाली. हा घाव मारला बघा पण मी झाली. नेक्स्ट टाईम टाकताना थोडा वेळ जरा गिळू द्यायची. तिला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमची काही अडचणी असेल तर मला विचारू शकता तुम्ही, कमेंटमध्ये विचारा आणि असं सपोर्ट राहू द्या आम्हाला. मी झाली मरळ गावली परत, मला 4 किलो भरली. ही अलीकडली धरली 4 किलोची ती, पलीकडली 3 किलोची ती. मधली होती. आता तुमच्याकडून मी झाली, तुम्ही बघितलेली मरळ.